आणि शेकापचं पंढरपूरमध्ये 2 दिवसाचं राज्यस्तरीय अधिवेशन असणार आहे. अधिवेशनासाठी राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित सुद्धा राहणार आहेत. शेतीला उद्योजकाचा दर्जा देण्याचा अधिवेशनामध्ये ठराव मांडला जाईल. आणि दुसरीकडे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी. शेतकरी कामगार पक्षाचं 19वं राज्यस्तरीय अधिवेशन आज पंढरपूरमध्ये पार पडत आहे. आपण एकंदरीत बघितलं 2 दिवसाचं हे अधिवेशन आहे आणि आपण पाहिलं तर आता शेतीची जय्यत तयारी आपल्याला झालेली आपल्याला पाहायला मिळते. या जय्यत तयारीचं आज आपल्याबरोबर आयोजक बाबासाहेब देशमुख आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीची तयारी, काय सांगाल बाबासाहेब आज राज्य अधिवेशन आहे, कशा पद्धतीने तयारी झाली. आज राज्यस्तरीय आज आणि उद्या अधिवेशन आहे 2 दिवसाचं. चांगली तयारी झालेली आहे. या राज्यातून ज्या ज्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व आहे, मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, सर्व राज्यातून 7 ते 10 हजार कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. या अधिवेशनामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा राजकीय ठराव पास करतील. शेतकऱ्यांच्या मालाला किफायतशीर माल भाव मिळाला पाहिजे ही शेतकरी कामगार पक्षाची मागणी आहे आणि शेतकऱ्यांच्या संदर्भातील ठराव पास होतील. सत्ताधारी सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातले आहे असं इथल्या राज्यकर्त्यांना वाटतं आणि त्या संदर्भात त्यांच्या विरोधात काही ठराव पास होते. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील असतील, दीपांकर भट्टाचार्य असतील. शरद पवार साहेबांचा दौरा अजून आलेला नाही, निश्चित त्यांचा दौरा आल्यानंतर आपल्याला कळू. आणि राज्यातील मार्क्सवादी विचाराचे, डाव्या विचाराचे अनेक आमचे साथी या अधिवेशनासाठी शुभ संदेश देण्यासाठी उपस्थित राहते. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर.